राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या कालीचरण महाराजने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. अलीगडमध्ये आयोजित सनातन संत संमेलनात कालीचरण महाराजने धार्मिक तेढ निर्माण करणारं विधान केलं. हिंदू राष्ट्रासाठी हिंदूंनी एकजूट व्हावं असं कालीचरणने म्हटलंय. तसंच धर्माच्या आधारे मतदान करा असं आवाहन त्यानं केलंय. महात्मा गांधींचा अपमान केल्यावर कालीचरण महाराजला तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र तुरुंगातनं बाहेर आल्यानंतरही कालीचरण महाराजकडनं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. कट्टर हिंदूवादी व्यक्ति है, उसको आप मतदान करोगे तो बाकी के नेताओं की फटेगी कि ये किसको वोट करेंगे, किसको वोट करेंगे. टोपिया पहन के मजारों पे जाना बंद इनका, ये तिलक और कोट पर से जनेऊ पहन के घूमेंगे तुम्हारे डर से कि हम कट्टर हिंदूवादी है. घूम भी रहे लेकिन अभी पब्लिक प्रजा जो है मूर्ख नहीं रही, इनकी चालबाजी वो समझ रही है. और अगर आप धर्म के रक्षण के लिए प्रतिबद्ध होके वोटिंग नहीं करते, इस वोट रूपी महायज्ञ में, चुनाव रूपी महायज्ञ में शामिल होके कट्टर हिंदूवादियों को नहीं जिताते, ठुकाई होगी, ठुकाई होगी. आणि कालीचरणची वादग्रस्त वक्तव्यांची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी सुद्धा त्यांना अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली होती. बांगलादेश और पाकिस्तान हमारे सामने कब्जाया, उन्होंने राजनीति के द्वारा कब्जाया. और महा मोहनदास करमचंद गांधी ने सत्यानाश किया. उन नाथुराम गोडसे जी को नमस्कार है, मार डाला. देखो ऑपरेशन करना बहुत जरूरी होता है, ये फोड़े फुंसी होगा नहीं तो ये कैंसर बन जाते हैं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.